दशावतार ही कोकणच्या लोकसंस्कृतीची खरी ओळख. याच दशावतारातील लोकराजा म्हणून ओळख असलेल्या सुधीर कलिंगण यांचं वयाच्या 53 वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं सिंधुदुर्गातील दशावतार कलेची मोठी हानी झाली. पाहूयात सुधीर कलिंगण यांच्या दशावतारातल्या योगदानाचा आढावा घेणारा हा एक विशेष रिपोर्ट. सुधीर कलिंगण कोकणातल्या संस्कृतीची ओळख असलेल्या दशावतार या लोककलेला साता समुद्रापलीकडे पोहोचवणारा एक हरहुन्नरी कलाकार. खरं तर दशावतार ही जी कला आहे ही कला जोपासण्याचं काम हे करण्यामध्ये जे प्रमुख व्यक्तिमत्व होतं ते सुधीर कलिंगण होते आणि नेरूर गावामध्ये त्यांनी ह्या कलेचं जोपासना केली. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा ही वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे म्हणून दशावताराचे प्रयोग आयोजित करण्यात आले त्या त्या ठिकाणी त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं गेलं. सुधीर कलिंगण हे कुडाळच्या नेरूर मधील कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे मालक. कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. विख्यात दशावतारी कलाकार बाबी कलिंगण यांचे सुधीर कलिंगण हे सुपुत्र होते. आपल्या वडिलांकडून चलत इलेलो दशावताराचो पेटारो त्यांनी समर्थपणे चलतच ठेवलो. काळाप्रमाणे बदललं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे पारंपरिक दशावतारामध्ये त्यांनी आधुनिक प्रयोगांची बीजं रोवली. त्यांनी नाटकांमध्ये ट्रिक्सिन हा प्रकार सुरू केला आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. केवळ सिंधुदुर्गच नाही तर गोवा असेल, पुणा असेल, मुंबई असेल, मुंबईतले मालवणी जत्रोत्सव असेल, सुधीर कलिंगण यांची पहिली तारीख आणि मग मालवणी जत्रोत्सव ठरायचा. मी इतका मोठा कलाकार मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. सुधीर कलिंगण यांचा जन्म 1969. वयाच्या 4 वर्षीच त्यांनी बाल कलाकार म्हणून नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. 1984 साली त्यांनी खानोलकर दशावतार कंपनी चालवायला घेतली. पुढे 1986 साली त्यांनी स्वतःच्या कलेश्वर दशावतार नाट्य कंपनीची स्थापना केली. नाटकांमधून त्यांनी राजा, राक्षस, स्त्रीपात्र अशा विविधांगी भूमिका साकारल्या. 1995 साली त्यांनी नाटकांमध्ये ट्रिक्सिनचे प्रयोग सुरू केले. हे सगळं करत असतानाच सुधीर कलिंगण एसटीत नोकरीही करत होते. माझा अत्यंत जवळचा मित्र म्हणजे माझाच नाही तो जन्ममित्र होता सुधीर कलिंगण यांना मी कधीच असं रागावलेलं रुसलेलं बघितलं नाही. सतत हसत असायचे, कधीही कोणाबद्दल ते कधीच वाईट बोलले नाही. खूप मातब्बर असा हा दशावतारी कलावंत. गेली अनेक वर्ष दशावतारांमधून अनेक भूमिका गाजवणाऱ्या, त्या भूमिकांना न्याय देणाऱ्या आणि दशावताराला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या सुधीर कलिंगण यांनी आयुष्याच्या स्टेजवरून मात्र अकाली एक्झिट घेतली. त्यामुळे अवघा सिंधुदुर्ग जिल्हा हळहळला. स्टेजवरती उभा राहिल्यानंतर हुबेहूब प्रत्येक पात्रामध्ये घुसून परकाया प्रवेश करून परफॉर्मन्स करणारा, अभिनय करणारा हा मला वाटतं एकमेव दशावतार कलावंत असेल. तो अर्जुन असेल तर अर्जुनासारखा दिसायचा, कर्ण झाला कर्णासारखा दिसायचा, तो भिल्ल झाला, तो मच्छिंद्रनाथ झाला, तो हनुमान झाला, तो राजा दशरथ झाला. कुठल्याही भूमिकेत समरस होऊन झोकून देऊन संस्कृत अस्खलित बोलणारा मला वाटतं दशावतारी रंगभूमीवरचा हा एकमेव नट असेल असा नट पूर्ण होणे नाही. दशावताराचा वारसा पुढे नेण्यासाठी सुधीर कलिंगण नवोदित कलाकारांना सातत्यानं मार्गदर्शन करत होते. पण त्यांच्या अकाली जाण्यानं कोकणातील दशावताराची मोठी हानी झाली आहे. सदाशिव लाड, एबीपी माझा, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.